सह्याद्रीची उंची म्हणजे नागपुरातून आमदार निवासात उपाहारगृहामधील टॉयलेटमध्ये कपबशी धुतल्या जाणाऱ्या एक व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मेटकरींनी ट्विट केला होता. विधिमंडळातही प्रश्न उपस्थित करण्यात आला होता पण तो व्हिडिओ नागपूरच्या MLA हॉस्टेलचा नसल्याचा दावा बांधकाम विभागाचे इंजिनियरने केलाय. यात कुणीतरी आमदार यांची दिशाभूल केली असावी असं म्हटलंय. मेटकर यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या टॉयलेट आणि आमदार निवासातल्या उपगृहात असलेल्या टॉयलेटची रचना वेगळी असल्याचा दावा करण्यात आलाय. त्या ठिकाणी गेल्यावर मिटकर यांनी ट्विट केलेल्या टॉयलेटमध्ये ज्या ठिकाणी वेटर कप बशी धुत आहेत त्या बेसिनजवळचा ओटा, तिथला मार्बलचा आकार आणि रंग, जमिनीवरील टाईल्सचा कलर, यावरील डिझाईन, भिंतीवरील टाईल्सचा कलर, हे सर्व आमदार निवासातील उपगृहातल्या टॉयलेटमधील नाही. त्यामुळे कुणीतरी वेगळा व्हिडिओ देऊन अमोल मिटकरींची दिशाभूल केली असावी असं बांधकाम विभागाचं म्हणणं आहे. आमच्याकडे त्या पद्धतीचा कोणता व्यक्तीही नाही आहे कामावरती. प्लस त्या प्रकार त्या व्यक्तींनी जो ड्रेस कोड घातलेला होता तो ड्रेस कोडही नाही आहे. आमच्या इथे जेही वेटर सर्विंगमध्ये आहेत किंवा सर्व याच्यात आहे ते सर्व ब्लॅक कलरचे जॅकेट्स आणि ब्लेझर्स घालूनच सर्विंगमध्ये आहे. प्लस तिच्यात जे दाखवलेले युरिनल्सची संख्या होती त्या व्हिडिओमध्ये ती खूप जास्ती होती. आमच्या इथे तुम्ही पाहिलं असेल की फक्त 3 युरिनल्स आहेत. तर दृश्य बघा, ही मेटकर यांनी हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी ट्विट केला होता आणि आमदार निवासातल्या टॉयलेटमधला व्हिडिओ दुसऱ्या बाजूला दिसतोय. दोन्हीकडच्या टाईल्सचा रंग वेगळा आहे आणि संपूर्ण रचना ही टॉयलेटमधली वेगळी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ दुसऱ्या ठिकाणचा आहे आणि तो मेटकरींना देऊन त्यांची दिशाभूल करण्यात आली असं बांधकाम विभागानं सांगितलं आहे.